महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये घोळ आहे आणि हे पुन्हा एकदा उघड झाले. दिग्रसमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपले उमेदवार घोषित केलेले आहेत. काँग्रेसनं माणिकराव ठाकरेंना उमेदवारी दिली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं पवन जयस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली. दिग्रसच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये आता वाद पेटण्याची चिन्ह आहेत. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये अद्यापही घोळ आहे आणि तो पुन्हा एकदा समोर आलेला आहे. दिग्रसच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांमध्ये सध्या ताण असल्याचं तणाव असल्याचं पाहायला मिळते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं येथून उमेदवार घोषित केलेला आहे तर काँग्रेसनं माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे आता दिग्रसच्या जागेवरून वाद पेटण्याची चिन्ह आहेत.